जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये रात्रीच्या संचारबंदी दरम्यान नाईट कर्फ्यू, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी अस्थापने, हॉटेल्स, बार मालकांवर पोलिसांसह पालिका मुख्याधिकाऱ्यांची दंडात्मक कारवाई। भुसावळ तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे, त्यात मृत्यूचे प्रमाणही दिवसागणिक वाढत आहे। मागील एका महिन्यामध्ये 135 नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे। शासनाने निर्गमित केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत जी अस्थापने, हॉटेल्स, बार चालू होती त्यांच्यावर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी महान्यूज 19 शी बोलताना दिली आहे। महान्यूज 19 भुसावळ तालुका प्रतिनिधी जळगाव। सर्वांनाच माहिती आहे की आता कडक निर्बंध लागलेली आहे। शासनाने कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश आम्हाला दिलेले आहेत, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने सामूहिक कारवाई करत आज ज्या ज्या काही आस्थापना चालू होत्या त्याच्यात काही बार्स होते त्यांना आम्ही 10,000 रुपयापर्यंत दंड लावलेला आहे। आत्तापर्यंत 125,000 रुपये आत्ता या 1-1.5 तासामध्ये आम्ही दंड आकारलेला आहे। माझी सर्वांनाच की आहे की कोरोना झपाट्याने वाढत आहे, पसरत आहे, डेथ पण वाढलेले आहेत। आज 6 डेथ झाले आहेत, या महिन्यामध्ये 131 डेथ झालेले आहेत आपल्या जवळपासच्या या एरियामध्ये। तर सर्वांना विनंती आहे की घरी थांबा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन येथे करा आणि आम्हा नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करा।